शनिवारी सकाळी शेवगाव शहरातील 7 तर तालुक्यातील मुंगी येथील 5 अशा 12 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शेवगाव शहर 10 दिवसांसाठी म्हणजे लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली. या काळात शेवगावमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शेवगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय. शहरातील मारवाडी गल्ली आणि गांधी पुतळ्याजवळ कोरोना बाधित आढळल्यानंतर शनिवारी पुन्हा शहरात 7 कोरोना बाधित आढळलेत. तसंच मुंगी येथे आढळलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शेवगाव शहर दुपारनंतर लॉकडाऊन करण्यात आलं. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करावं, विनाकारण घराबाहेर पडूच नये, तोंडाला नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करावं असं आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी नागरिकांना केलं. शेवगाव शहरातील आणखी 7 रुग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहे. तरी आपण आता पुढील 10 दिवसासाठी शेवगाव सील करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत तालुक्यामध्ये एकूण 38 पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत आणि त्यातील 21 रुग्ण हे बरे होऊन डिस्चार्ज दिलेला आहे. आपण इथे नेवासा रोडला आपण पाटील हॉस्पिटल हे DCHC सेंटर कोविडचं हॉस्पिटल तयार केलेलं आहे. जे अत्यवस्थ रुग्ण असतील त्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवणार आहोत आणि ज्यांना लक्षणं नाही त्यांची आपण ट्रीटमेंट या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आतापर्यंत एक पेशंट तिथे होतं आणि त्याला आपण आज पूर्णपणे बरा होऊन डिस्चार्ज देत आहोत. आपण स्वॅब घेण्याची व्यवस्था त्रिमूर्ती घडगे पाटील येथे आपण CCC कोविड केअर सेंटर तयार केलेलं आहे. आतापर्यंत आपण एकूण तिथे 307 स्वॅब घेतलेले आहे. आज जे नुकतेच रिपोर्ट जे पॉझिटिव्हला आलेले आहेत त्यांचं आपण क्लोज कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहोत. दोन ठिकाणी मुंगी येथे 5 आणि शेवगाव येथे 7 अशा ठिकाणी दोन्ही आरोग्य विभागाच्या टीम गेलेल्या आहेत आणि दुपारपर्यंत पूर्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग घेऊन आपण त्या लोकांचे आज स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवत आहोत. तर माझे सर्व शेवगावकरांना विनंती आवाहन आहे की येत्या 10 दिवसामध्ये आपण जर काळजी घेतली तर सोशल डिस्टन्सिंग आणि बाकी पर्सनल खबरदारीच्या उपाययोजना जर आपण फॉलो केल्या तर आपण ही चैन ब्रेक करू शकतो आणि आपण हे वाढती संख्या थांबवू शकतो. हे आपल्याच हातात आहे. माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या, घरी थांबा आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. महानगर न्यूज ब्युरो शेवगाव.